नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मगदुमसर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण भारतातील वाहतुकीचे मार्ग व बंदरे याविषयीचा अभ्यास करणार आहोत. इयत्ता 10वी भूगोल या विषयांतर्गत भारतातील वाहतुकीचे मार्ग तसेच बंदरे याविषयीचा अभ्यास करत असताना मित्रांनो, आपल्याला नकाशाचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. नकाशाच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण भारतातील वाहतुकीचे मार्ग आणि त्याचबरोबर बंदरे हे आपल्याला पाहता येतील. 10वीच्या अभ्यासाबरोबरच मित्रांनो, स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे, कारण स्पर्धा परीक्षेला प्रामुख्यानं भारतातील वाहतुकीच्या मार्गावरती आपल्याला अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला नकाशाचे संपूर्ण मार्क्स मिळवायचे असतील तर संपूर्ण व्हिडिओ आपण जरूर पाहावा. या व्हिडिओमध्ये मात्र आपण मित्रांनो भारतातील वाहतुकीचे मार्ग, आता मार्गामध्ये प्रामुख्यानं आपल्याकडं जर आपण पाहिलं तर एकंदरीत एक रस्ते मार्ग, त्याचबरोबर जलमार्ग, हवाई मार्ग आणि लोहमार्ग असे प्रामुख्यानं मित्रांनो एकूण 4 वाहतुकीचे मार्ग आहेत. रस्ते मार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग आणि लोहमार्ग. तर या 4 मार्गापैकी मित्रांनो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त रस्ते मार्गाचा अभ्यास करावयाचा आहे. त्याचबरोबर जलमार्गातील प्रमुख बंदरे जे आहेत त्या बंदरांचा अभ्यास करावयाचा आहे. आपल्याला संपूर्ण भारतातील रस्ते मार्ग पाहावयाचे आहेत, ज्याला आपण राष्ट्रीय महामार्ग म्हणतो. राष्ट्रीय महामार्ग आणि या राष्ट्रीय महामार्गांनी जोडलेली प्रमुख शहरं कोणती आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहणार आहे. त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्याला मगदुमसर मराठी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपणास मित्रांनो असेच शैक्षणिक व्हिडिओ त्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळणे सोपे जाईल. अशा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळणे सोपे जाईल. तर चला जाणून घेऊया मित्रांनो भारतातील वाहतुकीचे मार्ग म्हणजेच रस्ते मार्ग, यालाच आपण राष्ट्रीय महामार्ग म्हणतो. तर प्रामुख्यानं राष्ट्रीय महामार्ग जे आहेत हे राष्ट्रीय महामार्ग, या महामार्गाची सर्वसाधारण लांबी किती आहे आणि या राष्ट्रीय महामार्गाचा उपयोग प्रामुख्यानं काय होतो ते आपल्याला पाहावयाचं आहे. मित्रांनो आपण आपल्या भारताचा नकाशा जर बघितला तर या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे असे या ठिकाणी शीर्षक दिसत आहे. सर्वसाधारण मित्रांनो या ठिकाणी भारत हे जे नाव आहे ते नकाशाचं शीर्षक आहे आणि त्याच्याखाली राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे हे जे नाव आहे हे उपशीर्षक आहे. म्हणजे कोणताही नकाशा पाहत असताना प्रथम त्या नकाशाचं शीर्षक काय आहे आणि शीर्षकाबरोबरच उपशीर्षक काय आहे हे आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे. शीर्षक आणि उपशीर्षकावरून आपल्याला नकाशा कोणत्या प्रकारचा आहे आणि त्या नकाशातून आपल्याला काय अभ्यासावयाचं आहे हे निश्चित होतं. आणि त्याचबरोबर मित्रांनो नकाशा पाहत असताना म्हणजे नकाशाचं वाचन करत असताना सूची ही महत्त्वाची आहे. त्या सूचीच्या माध्यमातून आपण संपूर्ण नकाशाचा अभ्यास करू शकतो. या ठिकाणी मित्रांनो सूचीमध्ये उत्तर दक्षिण महामार्ग, पूर्व पश्चिम महामार्ग, सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग, याला सुवर्ण चतुष्कोन महामार्ग असंही संबोधलं जातं मित्रांनो, राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख बंदरे आपल्याला या नकाशामध्ये दाखवले आहेत. या सर्वांचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे. मित्रांनो राष्ट्रीय महामार्ग म्हटलं की मित्रांनो जलदगतीचा ज्याला आपण मार्ग म्हणतो, संपूर्ण देशातील वाहतूक जी आहे त्या वाहतुकीचं प्रामुख्यानं जलदगतीनं वाहतूक व्हावी. त्याचबरोबर मालवाहतूक ज्याला आपण म्हणतो ही मालवाहतूक जलदगतीनं होण्यासाठी औद्योगिक संस्था ज्या आहेत त्या औद्योगिक संस्थांना जोडणारे, प्रमुख शहरांना जोडणारे जे मार्ग आहेत त्या मार्गांना राष्ट्रीय महामार्ग म्हणून संबोधलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय महामार्गाचं जे जाळं आहे संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय महामार्गाचं जाळं विखुरलेलं आपल्याला दिसतं मित्रांनो. फक्त उत्तरेकडचा जो भाग आहे मित्रांनो हा उत्तरेकडचा भाग ज्याला आपण श्रीनगर म्हणतो, जम्मू काश्मीर म्हणतो, या प्रदेशामध्ये आपल्याला राष्ट्रीय महामार्गाचं जाळं थोडंसं विरळ दिसतं.
अन्यथा संपूर्ण भारतभर राष्ट्रीय महामार्गाचं जाळं जे आहे ते विखुरलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मित्रांनो, भारतामध्ये वाहतुकीचं जे मार्ग आहेत हे मार्ग निर्माण करण्यासाठी 1995 साली प्राधिकरणाची स्थापना केली गेली. 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये मित्रांनो या प्राधिकरणाची स्थापना केली गेली आहे आणि या प्राधिकरणाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती केलेली आहे. या मार्गांची देखभाल देखील हे राष्ट्रीय प्राधिकरण जे आहे ते राष्ट्रीय प्राधिकरण पाहत असतं. मित्रांनो, प्रामुख्यानं सर्वसाधारण आपण जर बघितलं तर या राष्ट्रीय महामार्गाची देशामध्ये हे विखुरलेलं जे जाळं दिसतं, या जाळ्याचा आपण जर विचार करायला गेलो तर मित्रांनो संपूर्ण देशामध्ये 66,590 किमी म्हणजे 90 किलोमीटर एकूण राष्ट्रीय महामार्गाची लांबी आहे. का राष्ट्रीय महामार्गाची लांबी किती आहे तर 66,590 किलोमीटर हे आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, 66,590 किलोमीटर लांबीचा महामार्ग संपूर्ण भारत देशामध्ये विखुरला आहे. या महामार्गाने प्रमुख शहरं तसेच औद्योगिक वसाहती जोडलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. मित्रांनो, त्याचबरोबर भारतातील एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जलद गतीनं द्रुत गतीनं ज्याला आपण म्हणतो द्रुत गतीनं प्रवास करण्यासाठी उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम महामार्गाची निर्मिती केलेली आहे. आपण जर पश्चिमेला पाहिलं तर या ठिकाणी पोरबंदर आपल्याला दिसतं. मित्रांनो, या पोरबंदरपासून हा रस्ता आपल्याला गेला पाहावयास मिळतो. हा मित्रांनो प्रामुख्यानं पूर्वेला आसाम राज्यातून हा रस्ता मित्रांनो इकडं सिल्वर हे ठिकाण आपल्याला पाहावयास मिळतं. या सिल्वरपर्यंत पोचलेला आहे म्हणजे हा पूर्वपश्चिम महामार्ग झाला. मित्रांनो हा पूर्वपश्चिम महामार्ग. त्याचबरोबर आपल्याला उत्तरेला या ठिकाणी श्रीनगर दिसतं. या श्रीनगरपासून हा महामार्ग आलेला आहे. हा मित्रांनो महामार्ग प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर दक्षिणेला या ठिकाणी कन्याकुमारी आहे. या कन्याकुमारीपर्यंतचा हा महामार्ग आहे. या महामार्गाची लांबी जी आहे मित्रांनो ती 7,300 किलोमीटर आहे. म्हणजे 7,300 किमी. बघा पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण महामार्गाची लांबी किती आहे 7,300 किमी लांबी आहे. संपूर्ण देशातील या दोन्ही रस्त्यामुळं भारताची दोन्ही टोकं पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण ही टोकं जोडलेली आपल्याला पाहावयास मिळतात. हे जे रस्ते आहेत मित्रांनो हे रस्ते आज 6 पदरी करण्यात आलेले आहेत. 4 पदरी काही ठिकाणी आहेत तर काही ठिकाणी 6 पदरी रस्ते करण्यात आलेले आपल्याला पाहावयास मिळतात जेणेकरून जलद गतीनं आपल्याला वाहतूक करणं सोपं जाऊ शकतं. मित्रांनो याचबरोबर मित्रांनो भारताने प्रामुख्यानं सुवर्ण चतुष्कोन ज्याला आपण म्हणतो हा सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग निर्माण केलेला आहे. आता हा सुवर्ण चतुर्भुजा जो मार्ग आहे हा मार्ग मित्रांनो भारतातील सर्वात मोठा व जगातील 5व्या क्रमांकाचा रस्ते बांधणीचा प्रकल्प आहे. जगातील कितवा तर जगातील 5व्या क्रमांकाचा मित्रांनो जगातील 5व्या क्रमांकाचा हा प्रकल्प आहे. बघा किती मोठा प्रकल्प भारतानं हातामध्ये घेतलेला आहे आणि या प्रकल्पामुळे काय झालं मित्रांनो प्रामुख्यानं भारतातील प्रमुख जी शहरं आहेत ती प्रमुख शहरं जोडली गेलेली आहेत. प्रमुख 4 शहरं जी आहेत ही 4 शहरं मित्रांनो जोडलेली आहेत. आता ही 4 शहरं कोणती आहेत ते आपण पाहूया. प्रामुख्यानं मित्रांनो हा जो प्रकल्प आहे रस्ते बांधणीचा मोठा प्रकल्प भारत सरकारने हाती घेतला. हा प्रकल्प भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. म्हणजेच सुरुवात केलेली आहे. त्याची घोषणाही यांनी केलेली आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेली आहे. आणि या प्रकल्पांतर्गत मित्रांनो प्रामुख्यानं भारतातील प्रमुख शहरं ज्याला आपण म्हणतो ही प्रमुख शहरं जोडलेली आहेत. यामध्ये मुंबई त्यानंतर दिल्ली त्यानंतर कोलकाता आणि त्यानंतर चेन्नई. म्हणजे हा जो सुवर्ण चतुर्भुज
जो महामार्ग आहे या महामार्गाने भारतातील ही प्रमुख शहर जोडलेले आहेत, याला चतुर्भुज प्राप्त झालेले आहे। मुंबईपासून हा महामार्ग मित्रांनो बघा असा इकडे दिल्लीला गेलेला आहे आणि हा दिल्लीवरून परत हा महामार्ग इकडे कोलकात्याला आलेला आहे। हा कोलकात्याला आलेला आहे आणि कोलकात्यावरून हा किनारपट्टीवरून मित्रांनो पूर्व किनारपट्टी जी आहे त्या पूर्व किनारपट्टीवरून हा महामार्ग मित्रांनो इकडे चेन्नईला आलेला आहे। संपूर्ण किनारपट्टी या महामार्गाने जोडलेली आहे मित्रांनो, त्यामुळं जलवाहतुकीवरून आपल्याला रस्ते वाहतुकीवरती येण्यास सोयीस्कर झालेलं आहे। आणि चेन्नईवरून मित्रांनो हा महामार्ग बंगळूर कर्नाटकातून पुन्हा हा महामार्ग मित्रांनो मुंबईला जोडलेला आहे। असा हा जो महामार्ग आहे हा सुवर्ण चतुर्भुज महामार्ग निर्माण झालेला आहे। हा सुवर्ण चतुर्भुज महामार्ग निर्माण करत असताना मित्रांनो प्रामुख्यानं बघा आपल्याला त्याची लांबी जी आहे ती लांबी माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो। दिल्ली बघा, दिल्ली ते कोलकाता याची लांबी आहे 1453 किमी। त्याचबरोबर चेन्नई ते मुंबई, याची लांबी आहे 1290 किमी। त्याचबरोबर कोलकाता ते चेन्नई, याची लांबी आहे 1684 किमी। आणि त्यानंतर मुंबई ते दिल्ली याची लांबी आहे 1419 किमी। जे प्रामुख्यानं एकूण लांबी जर आपण विचारात घेतली तर मित्रांनो 5846 किमी लांबीचा हा महामार्ग तयार झालेला आहे। त्याला आपण सुवर्ण चतुर्भुज महामार्ग असं संबोधतो, हा महामार्ग जो आहे मित्रांनो तो भारतातील प्रामुख्यानं एकूण 13 राज्यातून महामार्ग जातो। किती राज्यातून? 13 राज्यातून हा महामार्ग जातो मित्रांनो। म्हणजे प्रमुख राज्य जे आहेत ही 13 राज्य या महामार्गाने व्यापलेली आहेत। त्यामुळं या महामार्गाला प्रामुख्यानं मित्रांनो सुवर्ण चतुर्भुज हे जे नाव दिलेलं आहे ते नाव सार्थ असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं मित्रांनो। हा सुवर्ण चतुर्भुज महामार्ग आपल्याला पाहावयास मिळतो। याचबरोबर मित्रांनो आपल्याला महत्त्वाचं जे पाहायचं आहे ते म्हणजे बंदरे। तर प्रमुख बंदरे कोणकोणती आहेत ते आपण जाणून घेऊया। आपण पश्चिम किनारपट्टीचा जर विचार करायला गेलो मित्रांनो तर या ठिकाणी हे कांडला बंदर आहे। बघा हे कांडला बंदर गुजरातच्या किनारपट्टीला असलेले कांडला बंदर। त्यानंतर पोरबंदर, बघा मित्रांनो पोरबंदर। त्यानंतर मुंबई, हे मुंबई बंदर। मुंबई बंदराच्या शेजारीच मित्रांनो इथं नावा सेवा म्हणून एक बंदर आहे, त्याला जवाहरलाल नेहरू बंदर असं म्हटलं जातं। त्याचबरोबर मित्रांनो पणजी गोवा या ठिकाणी देखील मित्रांनो मार्मा गोवा नावाचं एक बंदर आहे। त्यानंतर कोची या ठिकाणी बंदर आहे। त्याचबरोबर विशाखापट्टणम या ठिकाणी बंदर आहे। चेन्नई या ठिकाणी बंदर आहे, पूर्व किनारपट्टीची बंदर आहे मित्रांनो, चेन्नई बंदर आहे। त्याचबरोबर प्रामुख्यानं हल्दिया या ठिकाणी पूर्व किनारपट्टीवरती असलेलं बंदर, कोलकात्याच्या शेजारी असलेलं हे जे बंदर आहे हे बंदर महत्त्वाचं आहे मित्रांनो, महानदीवरती हे बंदर आहे। त्याचबरोबर मित्रांनो प्रामुख्यानं अंदमान निकोबार जी बेट आहेत या अंदमान निकोबार बेटावरती पोर्ट ब्लेअर बंदर आहे, पारादीप बंदर आहे आणि एन्नोरे बंदर आहे। असे महत्त्वाची एकूण मित्रांनो सर्वसाधारण 13 बंदरं ही प्रमुख बंदरे असलेली आपल्याला पाहावयास मिळतात। भारतामध्ये एकूण 13 प्रमुख बंदरे आहेत
एकूण किती बंदरे आहेत, तर प्रमुख 13 बंदरे असलेले आपल्याला पाहावयास मिळतात मित्रांनो। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला संपूर्ण भारतातील राष्ट्रीय महामार्ग जे आहेत ते राष्ट्रीय महामार्ग त्याचबरोबर प्रमुख बंदरे यामुळं वाहतुकीच्या सोयी सुविधा जलद गतीने झालेल्या पाहावयास मिळतात आणि याच कारणाने भारताच्या विकासाला आर्थिक विकासाला हातभार लागलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे मित्रांनो। धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद।